उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीमध्ये गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी गेले होते, त्यांची भेटही घेतली आणि या भेटीमध्ये मराठा आरक्षणावर चर्चा झाल्याचं बोललं जातंय. राज्यात मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालंय. मराठा आरक्षण आंदोलनाच्या हाताळणीवरून अजित पवार नाराज असल्याचं बोललं जातंय आणि काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीमध्ये भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेतली होती आणि त्या भेटीदरम्यान अजित पवार अनुपस्थित होते. तर याच पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या दिल्ली भेटीला एक वेगळं राजकीय महत्त्व प्राप्त झालंय. राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे का? राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात कुठली खाती पडणार? याविषयी आता अनेक चर्चा सुरू झाल्यात. तर मराठा आरक्षणावर चर्चा झाली का हा प्रश्न आता सगळ्यांनाच पडलेला आहे, कारण अजित पवारांच्या दिल्लीवारीत नेमकं काय घडलंय? आंदोलन हाताळण्यावरून अजित पवार नाराज आहेत का? मंत्रिमंडळ विस्तार होणार का? आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात कुठली खाती पडणार? असे प्रश्न हे खरं तर राज्याला पडलेले आहेत, कारण अजित पवार यांची जी नुकतीच अमित शहा यांच्यासोबत भेट झालेली आहे, या दिल्लीवारीमध्ये नेमके कोणत्या प्रश्नांवर चर्चा झाली हे अजून गुलदस्त्यातच आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संध्याकाळी गृहमंत्री अमित शहा यांची काल दिल्लीत भेट घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी या भेटीबाबत माहिती देणारं एक ट्विटही केलंय. नेमकं ते काय म्हणालेत आपल्या ट्विटमध्ये ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय. आज अमित शहा यांची आम्ही भेट घेतली आणि या भेटीच्या निमित्तानं दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, त्याशिवाय काही चांगल्या चर्चाही झाल्या, असं ट्विट प्रफुल्ल पटेल यांनी काल केलेलं आहे.